जीवन बोलतो ड्रीम एक कंप्लीट होणार आहे फायनली. आज मुहूर्त लागलेला आहे त्या गोष्टीचा, एक कस लेट का होईना पण थेट भेट चंद्र आणि सूर्याच्या साक्षीने आज ते गाणं होणार आहे. आता सूर्य आहे समोर, चंद्र रात्रीला येणार आहे, कारण आमचा 12 वाजू तर फुकट्यांनो थट्टा करता काय हे गाणं शूट करण्यासाठी. आम्ही इथे कट्ट्यावरती गावावरती आलेलो आहोत. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत, 7:30 नाही 7 वाजलेले आहेत. आणि आता आमचं शूट नुकतंच स्टार्ट होणार आहे. आमचे डायरेक्टर इथे मागे अँगल घेताना आपण पाहू शकता कोणत्या अँगलने सीन चांगला येईल याची रेखी ते इथे करत आहेत. आणि बाकीची टीम जी आहे ती सध्या वाटेमध्ये आहे, त्यामुळे आमचा शॉट आणखीन लागलेला नाही आहे. परंतु लवकरच आम्ही शूटिंगला सुरुवात करूयात, कारण कुठलंही चांगलं काम करायचं म्हणलं की थोडासा लेट हे होतच असतो. तर थोडंसं लेट इथे झालेलं आहे. आणि इथे खासरे टीमचे खास मेंबर अतिश रे आलेले आहेत, आणि ते संजय भाई आणि वैभव भाई ते आलेले आहेत. ही संपूर्ण टीम आज आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि आपण इथे आता शूट करणार आहोत. गुड 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 चंद्र रात्रीला येणार आहे, कारण आमचा 12 वाजू तर खासरे टीव्हीचा चंद्र. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग एकंदरीत सगळी टीम आणि रांगडा घडी अजिंक्य देव. पानावर पडलं पान, अधिकाऱ्यांच्या कहाण्या सजल्या मुर्दे पडले आमच्या यांनी सरणावरती भाकरे भाजले हरामखोर समाज बी अख्खा मुलावर उठला आमच्या रक्ताळ कुल्ल्यांवर क्लासेसवाल्यांच्या घुगऱ्या शिजल्या डोळ्यातला अंगार तरी पण कमी नाही झाला फनफनत्या स्वप्नावरती आसतीचा घाला सुरकुत्यांनी भरला माझ्या बापाचा चेहरा घरावर तुळशी पत्र पोस्ट लागना हाताला कारण 200 जागा सुटल्या आणि 4 लाख फॉर्म भरले पुस्तकांनी खोवले भरली दुःख काळ जात पुरले जागून काढल्या राती चंद्राचा सूर्य केला झोपर रात. हे आमचे जीवन दादा सगळ्यांना नाश्ता देत आहेत. एक प्लेट मध्ये 1, 2, 3 व्यक्तिमत्व जीवन दादा जरा कमीच वाढा आम्हाला बर का अशा प्रकारे. तुम्हाला मला सांगायला आवडेल की मी चित्रपटाचा नायक आहे आणि मी इथं वाढायचं काम करतो, सगळेच काम करतो. माझं मूळ काम हे केटरिंगचं असल्यामुळे मी वाढती करतोय. MPSC म्हटलं की MPSC स्टुडंट राईट हे नाव आवर्जून घेतलं जातं आणि MPSC स्टुडंट राईटचे सर्वे सर्वा महेश बडे सर यांचासुद्धा या गाण्यामध्ये छोटासा रोल आहे. म्हणजे खारीचा नाही पण त्यांचा सिंहांचा वाटा इथे या गाण्यामध्ये आहे. आणि त्यांचा सध्या इथे मेकअप चालू आहे. त्यांच्या लग्नात सुद्धा त्यांनी एवढा मेकअप केला नसेल जेवढा मेकअप इथे त्यांच्या गाण्यासाठी आम्ही त्यांना करवून देत आहोत. तर शूटिंगचा क्रू ज्याला म्हणतो आणि हा वर्ल्ड फेमस रॅपर रॉक्सन ज्यांनी गाणं लिहिलंय आणि गायलंय. कॅमेराचे ठोक व्यापारी विराज दत्ता टकले इथे दिसत आहेत. कुठल्याही कॅमेरा लागणार असेल तिची उडाली मेंदूचा तोल गेला काळ जावर पडल्या जखमा नाही प्रेमाचा लेप आभाळ फाडून ठेवल जखमी गरुडाची झेप समुद्राच्या छाताळावर आसवांचा तांडव वाघाच्या सामर्थ्यावर करतील लांडगे आक्षेप. एक काट्यावरचा फुट्यांनो थट्टा करता काय माग नसतो घेत मी हा टाकलेला पाय माझी लाल निव्याची गाडी तुमच्या दारावर न जाईल तवा कळेल माझी पावर आणि तुमची लायकी काय. एक काट्यावरचा प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो पोटभर जेवण करण्याचं. तर आज आपण इथे ब्रेक घेऊन इथे जेवणाचा ब्रेक इथे घेतलेला आहे. आमच्या जेवणाची व्यवस्था आमचे मित्र श्री दत्ता जगताप जे लवकरच PSI होणार आहेत त्यांनी इथे केलेली आहे. त्यांचे मनापासून आभार असं
प्रेम करणारे लोक आपल्याला पावलोपावली भेटत असतात तेव्हा खरंच ऊर भरून येतो आणि असं वाटतं की आपण जे काम करतोय ते खरंच काहीतरी चांगलं करतोय. कारण उगाच लोक तुमच्यावर प्रेम करत नाही आणि हे लोक जेवणाच्या प्रतीक्षेत काम कमी आणि भूक जास्त असे हे लोक इथे थांबलेले आहेत जेवणाच्या प्रतीक्षेत. आणि भूक गेलेला माणूस तहसीलदार अविनाश शेंबटवाड, आता हा माणूस दोन दिवस जेवणार नाही, हा डायरेक्ट आता जेव्हा शेड्यूल कम्प्लीट होईल गावचं डेडिकेशन आणि त्याचं त्याच्या कामाप्रती असलेलं प्रेम बघून मला अजिबात जेवण्याची इच्छा होत नाही. हा प्रोजेक्ट एडिट होऊन कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आमचा उपवास असं ठरलेला आहे. योगाने आज शनिवार आहे, शनिवारचा उपवास असं ठरलेला. एकदम गाणं तयार झालं की मग मात्र आम्ही दोन दिवसाची कसर भरून करू असं आम्ही जाहीर करतो आणि येणाऱ्या एका महिन्यामध्ये यथावकाशी येईल असं तुम्हाला आश्वासन देतो. लवकरच प्रेक्षकांची जी प्रतीक्षा आहे तिचा आम्ही खून करणार आहोत, म्हणजे संपवणार आहोत. ज्या ज्या लोकांनी नाव ठेवली त्यांनी आता यथावकाशी हे चालू आहे ना, मचांवर जाऊन येतो जरा उद्या. मचान सर स्वतःच हॉटेल असताना देखील गणेश दादा खटाने हॉटेल बिंदुसराचे मालक गावातल्या मातीतलं जेवण करून अतिशय त्यांची आत्मा तृप्त झालेली आहे. मित्रांनो, हे ड्रोन उडते माग, ड्रोन ड्रोन उडते, ड्रोन ड्रोन मधून सुद्धा आम्ही शूटिंग घेणार आहेत. मित्रांनो, गुईंग 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 करत इथे ड्रोन उडायले. हे बघा गिर माग आपला दरारात तसा आहे आणि आमची टीओपी माझ्या घाडगे खतरनाक असा माणूस खतरनाक ड्रोन उडा. ते तिकून आर्ट मध्ये काम करणारे सूरज गुत्ती आणि ड्रोन आपल्याला धमकी देते की लवकर शूट स्टार्ट करा म्हणून. एकंदरीत कसा आहे ड्रोन पुरले जागून काढल्या राती चंद्राचा सूर्य गेला झोपर रातीची उडाली मेंदूचा तोल गेला काळ जावर पडल्या जखमा नाही प्रेमाचा लेप आभाळ फाडून ठेवल जखमी गरुडाची झेप. तुम्हाला वाटत असेल का आर्ट म्हणजे सायन्स पेक्षा म्हणजे हे असते बा आर्ट तसं हे माणूस असं आपण लय ऐकतो पण तसं नसते. आर्टवाल्यांचं तुम्हाला इथं काम दाखवतो, अतिशय सगळं काम आर्टवाल्यांनी इथं केलेलं आहे. काळ्या रानात त्यांनी इथं टेबल मांडलेलं आहे आणि काळ्या रानात रानातले दगड खाऊ नये म्हणून बुजगावने सुद्धा इथे त्यांनी उभे केलेले आहेत. आर्टवाले आहेत ते, खतरनाक काम करतात असं मार्गदर्शन. समुद्राच्या छाताळावर आसवांचा तांडव वाघाच्या सामर्थ्यावर करतील लांडगे आक्षेप. एक काट्यावरचा फुट्यांनो थट्टा करता काय माग नसतो घेत मी हा टाकलेला पाय. त्या टीम मधले दोन कलाकार नकुल पागोटे आणि प्रतीक दादा इथे आलेले आहेत. पहिल्यांदा वेळेनुसार प्रत्येकाचा शेड्यूल इथे लागलेला आहे, नाहीतर आम्ही सगळ्यांना वेळेच्या आधीच बोलत होतो, परंतु यांना आज आम्ही वेळेत बोलवलेलं आहे. झाडाचे असे उत्साही कार्यकर्ते. मी हे नकुल भाई लांबचा पल्ला घातून आणलेत. दिवा आणला ना दिवा हा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शूटिंग करतोय आणि आपल्या इथे पश्चिम काश्मीर मधून एक माणूस आलेला आहे. पश्चिम काश्मीर बघा इथे डोक्यावरची टोपी पाहून निलेश ते पश्चिम काश्मीर वरून आलेले आहेत. काश्मीर की कली म्हणून सुद्धा त्यांना ओळखतात लोक. माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावर न जाईल तवा कळेल माझी पावर आणि तुमची लायकी काय. एकट्यावरच्या फुट्यांनो थट्टा करता काय माग नसतो घेत मी हा टाकलेला पाय. माझी लाल दिव्याची गाडी तुमच्या दारावर न जाईल तवा कळेल माझी पावर आणि तुमची लायकी काय. एकट्यावरच्या फुट्यांनो थट्टा करता काय माझी लाल दिव्याची गाडी आणि तुमची लायकी काय.